बेकायदेशीरित्या कामावरून कमी केल्याबद्दल कॉस्मो फिल्म्सच्या कामगारांनी व्यवस्थापनाविरुद्ध उपोषण सुरू केलंय. 16 ऑक्टोबरपासून कॉस्मो फिल्म्समधील 3 माथाडे कामगारांना बेकायदेशीररित्या कामावरून काढण्यात आलं आहे. अद्यापही या 3ही कामगारांना कामावर घेतलं नाहीये, त्यामुळे कामगार आजपासून बेमुदत उपोषणाला बसलेत. जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन 3ही कामगारांना पुन्हा कामावर घेत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे, तसेच अजूनही तीव्र होणार आहे असा इशारा कामगारांनी दिलाय. कामगारांना झोपेच्या मॅटरवरून विना कामांना त्रास देऊन सगळ्या कोणत्याही गोष्टीनं मॅनेजमेंट कॉस्मो फिल्म कंपनीचे मॅनेजमेंट हे कंपनीतून कमी करू लागलेले आहेत. आमच्या अशा मागण्या आहेत या कामगारांना ज्या टोळीमध्ये आहेत त्याच टोळीमध्ये मशीनवरती कामाला घ्यावायला पाहिजे अशी आमच्या मागण्या आहेत.